हिंगणघाट तालुक्यात रविवारी रात्रीपासून पावसाच्या जोरदार बॅटिंगमुळे सर्वत्र हाहाकार उडाला असून नदी नाल्यांना मोठ्या प्रमाणात पूर आला आहे. सतत सुरू असलेल्या पावसामुळे हिवराळ रक्ताफ व आजनसरा गावात पाणी शिरले आहे. आजनसरा येथील बोजाजी महाराज देवस्थान परिसरात मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे. हिवराळ रक्ताफ गावाला पुराच्या पाण्याने वेधा दिला असून या गावाला जाणारे येणारे मार्ग पूर्णतः बंद झाले असल्याने गावाचा संपर्क तुटला आहे. तर घरात पाणी शिरल्याने नागरिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. शेकडो एकर जमिनीतील शेतपीक पाण्याखाली जाऊन शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. एमसीएन न्यूज करिता सचिन महाजन, हिंगणघाट, वर्धा.